लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले या निवडणुकीत भाजपची दाणादाण उडाली महाराष्ट्रात महायुतीला हादरे बसले राज्यातील भाजपचे प्रदर्शन निराशाजनक राहिले विदर्भात मोठा फटका बसला केंद्रीय नितीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वगळता विदर्भात भाजपचे सगळे उमेदवार पडले आता भाजप आणि महायुतीच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना प्रसंग चर्चेत आला आहे जर फडणवीसांचा हा डाव चालला असता तर विदर्भात कदाचित भाजपवर नामुष्कीची वेळ आली नसती असे सांगितले जात आहे दोन मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने विदर्भात दहा पैकी पाच जागा जिंकल्या दोन हजार चौदा मध्ये सात जागा जिंकल्या होत्या यंदा मात्र अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या मतदार संघात भाजपचा दारुण पराभव झाला या पराभवामुळे भाजपच्या चार जागा कमी झाल्या येथील धनगर माळी आणि कुणबी समाजाची लक्षणीय संख्या पाहता कुणबी समाजातील नेत्याला संधी मिळायला हवी यासाठी फडणवीसांनी फिल्डिंग लावली होती यासाठी त्यांनी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता परंतु मोदींनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता विदर्भातील कुणबी समाजाची मते आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांचा हा प्लॅन होता मात्र तो यशस्वी ठरला नाही परिणामी विदर्भात अनेक ठिकाणी भाजपचे पाणीपत झाले अशी चर्चा सुरू झाली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका